श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या घरातील देवघर कोणत्या दिशेला असावं याबद्दल माहिती घेणार आहोत। परमेश्वराचे मुख्य अधिष्ठान हे ईशान्य दिशेस असल्यामुळे देवऱ्याची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात असावी। ईशान्य कोपऱ्यात देवघर करतेवेळी देवाऱ्याचे तोंड हे पश्चिमेस असले तरी चालते। आपल्या घरात जागेची अडचण किंवा इतर काही अडचण असल्यास तुमच्या घराच्या उत्तर बाजूकडील भिंतीच्या मध्यावर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून देवारा केला तरी चालेल। मग ईशान्य दिशा कशी ओळखावी? तर ज्या दिशेला सूर्य उगवतो ती पूर्व दिशा। आपण पूर्वेकडे तोंड करून उभं राहिलं तर आपल्या डाव्या हाताला असते ती उत्तर दिशा। या उत्तर आणि पूर्व या दोन मुख्य दिशांच्या मध्ये असते ती ईशान्य दिशा। आपल्या घरातील देवारा हा कधीही वास्तूच्या अगर ज्या खोलीत देवघर असेल त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात अजिबात असू नये। या ठिकाणी देवघर असेल तर ते संपूर्ण कुटुंबाला त्रासदायक ठरते। दक्षिण व पश्चिम या मुख्य दिशांच्या मध्ये नैऋत्य कोपरा असतो, तर आपल्या घरातील देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे। उद्या आपण कोणत्या दिशेला देवघर असल्यावर त्याचे काय फायदे किंवा काय तोटे होतात ते पाहणार आहोत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।